बातमी आहे ती म्हणजे पक्षी सप्ताह दिनानिमित्त बुलढाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथं वन्यजीव सोयरे या संस्थेने एक अनोखा उपक्रम जो आहे तो हाती घेतला होता आणि संस्थेच्या सदस्यांनी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये तब्बल 170 घरटी बांधलेली आहेत. पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी वन्यजीव सोयरे या संघटनेनं मातीची घरटी तयार केली आहे. या मातीच्या घरट्यांमध्ये पक्ष्यांना अन्न आणि पाणी ठेवण्यात आलंय. मातीच्या घरट्यांमुळे पक्ष्यांची मोठी सोय झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील ज्ञानगंगा अभयारण्यात ही मातीची घरटी बांधण्यात आली आहे. की प्रत्येकाने स्वतःच्या शेतात, स्वतःच्या बांधावरच्या झाडावर किंवा आपल्या घराच्या जवळील उंच झाडावर जर अशी घरटी बांधली तर नक्कीच पक्ष्यांचा तिथे वास राहील. जगात पक्ष्यांच्या 8600 जाती आहेत. त्यापैकी 1200 जाती या भारतात आढळतात. यंदा पाऊस जास्त झालाय. शिवाय अनेक पक्षी अभयारण्यात आले. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पक्ष्यांसाठी घरटी बांधण्यात आली आहे. या घरट्यांमुळे पक्षी नक्कीच सुरक्षित राहतील यात शंका नाही. अमोल गावंडे, न्यूज 18, लोकमत, बुलढाणा. अजय देवगण अभिनीत तानाजी या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित हिंदी सिनेमाचं नाव जे आहे ते योग्य असल्याचा निर्वाळा मालुसरेंच्या वंशजांनी दिलाय. शिवाजी महाराजांनी तानाजींच्या कलेवर ठेवलेली समुद्र कवड्यांची ऐतिहासिक राजमा न्यूज 18 लोकमत मार्फत जगासमोर आणून ऐतिहासिक दाखले देखील सादर केलेत. तर समुद्र कवड्यांची राजमा अद्याप आपणाकडे एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवली असल्याचं मालुसरेंच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरेंनी सांगितलंय. याच्या संदर्भात जे मोडेलिपीतली कागदपत्र आहेत त्यामध्ये याच्या संदर्भात सापडत आहेत. आणि जी शिवाजी महाराजांनी शिवगडावरची जी देह समाधी बांधलेली आहे त्या समाधीवरतीही जे नाव कोरलेलं आहे ते तानाजी असंच आहे, तानाजी माळुसरे. आणि गोडोलीचे पाटील याचा जो संदर्भ आढळतो त्यामध्येही तानाजी असेच उल्लेख आहे. आणि शिवकालीन दक्त या पुस्तकामध्ये 431 पानावरती हा उल्लेख येतो की तानाजी माळुसरे. अर्थातच सगळ्या प्रेक्षकांना या सिनेमाविषयी सुद्धा आता खूप उत्सुकता निर्माण झाली. आणि वळूयात आता रणवीर दीपिकाच्या बातमीकडे. कारण रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचा काल पहिला वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्तानं हे दोघंही सध्या देशातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. काल तिरुपती इथल्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर हे दाम्पत्य आज अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलं तर हरमंदिर साहिब इथं माथा टेकून आशीर्वाद घेतले.